तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे उज्ज्वला योजनामध्ये तुम्हाला गॅस हा फ्री भेटणार आहे मित्रांनो. याचा फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड आहेत ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मित्रांनो, नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. तर मित्रांनो, तुमच्यासाठी PM उज्ज्वला योजनेअंतर्गत मित्रांनो हे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये गॅस हा फ्रीमध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी उज्ज्वला नोंदणी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला PMUY.government.in वर जायचं आहे आणि त्याच्यावरती आपण काय काय डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर सर्व माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे जनरल इन्फॉर्मेशन, PM स्कीम आणि अप्लाय कसं करायचे, सर्व इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तर तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मी तुम्हाला इथे SC ST किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा मस्त बॅकवर्ड क्लाससाठी इथे हे अप्लाय करू शकणार आहेत. त्याच्यानंतर पुअर हाऊसहोल्ड पर 14 पॉईंट डिक्लरेशन आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन मस्ट बी हॅव अटेंड 18 इयर्स ऑफ एज, असं तुमचं एज असलं पाहिजे. LPG कनेक्शन सेम हाऊसहोल्ड, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी ऑलरेडीचं एखादं कनेक्शन नसलेलं पाहिजे, हेच कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहेत. हे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डॉक्युमेंट काय काय रिक्वायर्ड राहणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची KYC झालेली पाहिजे, पुन्हा रॅशन कार्ड इश्यू स्टेट फ्रॉम विच ॲप्लिकेशन बिईंग मेड ऑफ स्टेट गव्हर्नमेंटचं एक तुमचं रॅशन कार्ड तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर आधार बेनिफिशियली अँड अडल्ट फॅमिली मेंबर अप्लाईंग डॉक्युमेंट, हे पण तुमचं एक तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार एक कार्ड एक लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट नंबर अँड IFSC कोड एक इथे बँक अकाउंटची एक डॉक्युमेंट इथे लागणार आहे. अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही फॉर्म वगैरे भरायचे आहेत तिथं तुम्हाला इथे KYC एक फॉर्म हे एक भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सप्लिमेंटरी KYC डॉक्युमेंट अंडरटेकिंग, त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एक तुम्हाला इथे भरायचं आहे, पुन्हा प्री इन्स्टॉलेशन चेक. तर याच्यामध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ओपन करू, हे बघू शकता अशा प्रकारे हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, स्पाऊस नेम टाकायचा आहे, फादर नेम टाकायचा आहे, तुमचा करंट ॲड्रेस टाकायचा आहे, हाऊस नंबरमध्ये हाऊस नंबर टाकायचा आहे, फ्लोअर नंबर काय जे पण असेल, तुमचा विलेज टाऊन टाकायचं आहे, पंचायत कुठली, तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे, ब्लॉक अँड सब डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, इथे तुमचा डिस्ट्रिक्ट आणि स्टेट टाकायचं आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत इथे तुम्हाला इथे टोटल टाकायचं आहे, त्यांचे आधार नंबर एक टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे रिलेशनशिप, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ एवढे अशा प्रकारे इथे तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा हे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म इथे भरू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला इथे अजून काही डॉक्युमेंट दिलेले आहेत. तसेच मित्रांनो हे आहे सप्लिमेंटरी KYC डॉक्युमेंट अंडरटेकिंग. तुमचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे, ॲप्लिकेशनचा आधार नंबर इथे टाकायचं आहे, तिथं टाकायचं आहे डिअर डिस्ट्रीब्युटर, तुमचं एज ऑफ ॲप्लिकेशनचं इथं तुमचं नाव टाकायचं आहे, तुमची ते तुम्ही डॉटर वाईफ असाल तर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, नेम ऑफ फादर अँड हजबंड इथं त्यांचं, एज ऑफ ॲप्लिकेशन इथं नाव त्यांचं टाकून द्यायचं आहे, रेसिडेंट तुम्ही कुठं आहात ते टाकून द्यायचं आहे. इथे सगळं तुम्हाला इथे एवढं चेक करून घ्यायचं आहे. 14 पॉईंट डिक्लेरेशन फॉर्ममध्ये काय काय आहे तुमचं सर्व, ओन रेफ्रिजरेटर, ओन लँडलाईन फोन, हे फोन एवढे चेक करून तुम्हाला सर्व तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नेम, सिग्नेचर, डेट अँड प्लेस टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे आहे सप्लिमेंटरी KYC फॉर्म हा एक. अशा प्रकारे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एका ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन इथे यायचं आहे. तुम्हाला इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असं 2 दिलेलं असेल. तुमच्या साईट समोर एक अशी साईट येऊन जाईल, तिला स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला स्क्रोल केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा एक इथे डॉक्युमेंट रिक्वायर्डमध्ये तुम्हाला दिसे दिलेलं असेल कोणकोणते डॉक्युमेंट राहणार लागणार आहेत, हे
इथं सेल्फ डिक्लेरेशन, आधार नंबर, बेनिफिशियली, बँक आयएफएससी कोड, केवायसी सपोर्ट स्टेटस, तर तुम्हाला इथे ऑनलाईन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन पोर्टलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कोणता गॅस घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एच पी घ्यायचा आहे का, भारत गॅस घ्यायचा आहे का, इंडियन ऑईलचा कोणता घ्यायचा आहे, तर इथे आपण इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे भारत गॅसवरती. हे बघू शकता तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होऊन जाईल भारत गॅस. हे बघू शकता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता. ते पण तुम्हाला तुमच्या घरी गॅस फ्रीमध्ये घ्यायचा असेल तर. तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका.